आज आपण अमूलचे गोल्ड मिल्क वापरणार आहोत आणि त्यापासून चहा बनवणार आहोत. आणि नॉर्मल जे आपण दूध यूज करतो त्यामध्ये आणि या दुधामध्ये नक्की काय फरक आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे आपण अमूलचं कोल्ड मिल्क घेतलेलं आहे, 500 मिलीलिटरचं. अर्धा लिटरचं हे दूध आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता फॅटचे परसेंटेज 6% आहे. आणि आपण जे दूध यूज करतो त्यामध्ये फॅटचे परसेंटेज थोडेसे कमी असतात. आणि याची SNF व्हॅल्यू तुम्ही बघू शकता 9% आहे. आणि हे पाश्चुराइज मिल्क आहे, फुल क्रीम मिल्क आहे. तर आता आपण या दुधाचा वापर करून चहा बनवणार आहोत. चला तर मग चहा बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता इथे आपल्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये साखर घालायची आहे. दुधाची पिशवी फोडण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता. काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आतमधून आरपार करायचा आहे. आणि खूप इझिली आपण ही दुधाची पिशवी फाडून घेऊ शकतो, इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला ग्लासमध्ये दूध काढून घ्यायचं आहे. तर आपण 2 ग्लास पाणी घेतलेलं, त्यानुसार आपल्याला 1 ग्लास दूध यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता दूध घातल्यावर चहा किती अगदी घट्ट दिसत आहे. चहाला उकळी आली की तो कपामध्ये काढून घ्यायचा. तो इथे तुम्ही बघू शकता चहा खूप घट्ट झालेला आहे. अगदी आपण नॉर्मल जे दूध यूज करतो ते टोंट मिल्क असतं आणि त्याच्या कंपेअरमध्ये या दुधाचा चहा खूपच घट्ट होतो. तर इथे आम्ही दूध तापवून त्याची साईजसुद्धा काढून बघितलेली. तर तुम्ही याची थिकनेस बघू शकता किती जाडसर अशी ही साय आलेली आहे. आणि यावरती तुम्ही तूपसुद्धा बघू शकता. तर हे दूध खूप चांगलं आहे, तुम्ही नक्की यूज करून बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.